नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी निलेश लटपटे आपलं स्वागत करीत आहे. महास्टुडंट हे ॲप कसं वापरायचं या संबंधित व्हिडिओ पार्ट 2. तर मित्रांनो, महास्टुडंट हे ॲप इन्स्टॉल करून वापर करण्यापूर्वी आपल्याला क्रिएट टीचर यूजर व असाइन क्लास टीचर या दोन गोष्टी स्टुडंट डाटाबेसमध्ये करायच्या आहेत. त्याशिवाय आपण हे ॲप वापरू शकत नाही. तर या गोष्टी कशा करायच्या या मी पार्ट 1 विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण महास्टुडंट ॲप प्रत्यक्ष इन्स्टॉल कसं करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर ॲपमध्ये गुण कसे भरायचे या गोष्टीची विस्तृत माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि सर्च बारवर महास्टुडंट हे नाव टाईप करायचं आहे. महास्टुडंट हे नाव टाईप केल्यानंतर आपल्याला विविध ॲप दिसतील. तर आपल्याला आपल्या साठी जे बनवलेले ॲप आहे ते या प्रकारचे आहे. तर त्या ॲपचा जो आयकॉन आहे तो नीट पाहायचा आहे. त्या आयकॉनमध्ये एक मुलगी हात वर केलेली आहे. तेच ॲप आपल्याला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. तर हे ॲप आपल्याला फोनमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी मी आता इन्स्टॉल बटणावर ओके केलं आहे. आता हे ॲप फोनमध्ये डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर हे ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर पहा आता अशा प्रकारची आपल्याला ॲपची सुरुवात झालेली आहे. आता तर वर UDAS नंबर आपल्या शाळेचा टाकायचा आहे. UDAS नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर जो आपण स्टुडंट डाटाबेसमध्ये रजिस्टर्ड केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला एक पासवर्ड टाकायचा आहे. हा पासवर्ड आपण आपल्या पसंतीने नवीन पासवर्ड आहे हा कुठलाही एक पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा खाली पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा टाकल्यानंतर पासवर्ड रजिस्टर हे जे बटन दिलेलं आहे खाली त्यावर ओके करायचं आहे. आता आपल्याला एक OTP आपल्या मोबाईल नंबरवर येईल. तो OTP आपल्याला त्या पासवर्डच्या खाली एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर त्याच्या खाली कन्फर्म OTP जे बटन आहे त्यावर ओके करायचं आहे. तर मी आता तो OTP आलेला टाकलेला आहे आणि कन्फर्म OTP ओके केला आहे. त्यानंतर प्रोसेस होईल आणि आता आपल्याला सिस्टीम सांगेल की प्लीज वेट फॉर 10 सेकंड. म्हणजे आता आपलं ॲक्सेप्ट झालेलं आहे OTP आणि आता आपल्याला 10 सेकंदासाठी थांबायला सांगितलेलं आहे. परंतु ही प्रक्रिया बराच वेळ चालते. तर आपण काय करायचं आहे, थोडा वेळ 10-15 सेकंद थांबून बॅक बटन घेऊन बाहेर निघायचं आहे आणि पुन्हा एकदा महास्टुडंट ॲप हे ओपन करायचं आहे. तर यावेळेस मित्रांनो पहा काय बदल झालेला आहे. आता फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे दोनच ऑप्शन आलेले आहेत. पूर्वी जसं UDAS नंबरचं ऑप्शन होतं ते आता नाहीचं झालेलं आहे. आता फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता आपलं यशस्वीरित्या लॉग इन झालेलं आहे आणि आपलं महास्टुडंट ॲप ओपन झालेलं आहे. तर या ॲपमध्ये आपल्याला मार्क भरायचे असतील तर फिल मार्क्स या ऑप्शनवर ओके करायचं आहे आणि या ठिकाणी वरती डाव्या साईडला एक्झाम अटेंडन्स वरती ओके करायचं आहे. म्हणजे आपल्या परीक्षेकरिता किती विद्यार्थी उपस्थित होते हे पहिले आपल्याला नमूद करायचे आहे. तर एक्झाम अटेंडन्सवर ओके केल्यानंतर परीक्षेचा प्रकार निवडायचा आहे, त्यानंतर विषय निवडायचा आहे, त्यानंतर वर्ग निवडायचा आहे आणि डिव्हिजन निवडायचे आहे आणि फिल स्टुडंट अटेंडन्सवर ओके करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ ऑब्सेंट विद्यार्थ्यावरच टिकमार्क करायचं आहे. आता विद्यार्थ्याची यादी दिसेल आपल्याला, त्यावर फक्त गैरहजर जे विद्यार्थी आहे त्यालाच टिकमार्क करायचं आहे, अन्यथा टिकमार्क करायचं नाही. तर या शाळेमध्ये
किंवा या वर्गामध्ये कोणीच गैरहजर नाही आहे, तर मी खाली सबमिट बटनावर ओके करतो कुठल्याही विद्यार्थ्याला टिक मार्क न करता। तर आता पहिली पायरी झाली आहे, आता दुसरी पायरी आहे एक्झाम मार्क्स, प्रत्यक्ष गुण भरायचा आहे। तर उजव्या बाजूला जे एक्झाम मार्क्स आहे त्यावर ओके करा। ओके केल्यानंतर खालची माहिती आपोआप येईल, समेटिव वन फर्स्ट, आणि खाली व्ह्यू स्टुडंटवर ओके करायचं आहे। व्ह्यू स्टुडंटवर ओके केल्यानंतर विद्यार्थी दिसून येतील, आणि आता सिलेक्ट स्टुडंट म्हणजे आपल्याला कोणत्या विद्यार्थ्याचे गुण भरायचे त्या विद्यार्थ्यावर ओके करायचं आहे। तर आता मी एक विद्यार्थी निवडतो, कुठलाही निवडला तर चालतो। आता तो विद्यार्थी निवडल्यानंतर वर त्या विद्यार्थ्याचं नाव दिसेल आणि त्याच विद्यार्थ्याचे गुण आपल्याला खाली प्रश्न क्रमांकानुसार भरायचे आहेत। खाली पहा क्वेश्चन नंबर, त्याचे टोटल गुण आणि त्याला मिळालेले गुण असं दिलेलं आहे। तर मिळालेले गुण मध्ये आपल्याला त्याचे मार्क भरायचे आहेत। मी आता मिळालेले गुण भरत आहे, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आणि खाली ओरलचे मार्क आहेत प्रश्न पहिला आणि दुसरा। तर मी या विद्यार्थ्याचे गुण पूर्णपणे भरत आहे। गुण भरल्यानंतर खाली सबमिट नावाचे बटन आहे, या बटनावर आपल्याला ओके करायचं आहे। तर मी आता सबमिट या बटनावर ओके केलं आहे, पहा सक्सेसफुली सेव, म्हणजे सक्सेसफुली तो विद्यार्थी सेव झाला। तर आता पहा सिलेक्ट स्टुडंटवर ओके केल्यानंतर पहिले तीन विद्यार्थी दिसत होते, तर आता एका विद्यार्थ्याचे गुण भरले तर आता आपल्याला दोनच विद्यार्थी दिसतील, कारण एका विद्यार्थ्याचं झालेलं आहे काम। आता एक दुसरा विद्यार्थी निवडला मी, त्याचे सुद्धा त्याच पद्धतीने मार्क भरायचे आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न त्याचे मार्क भरायचे आहेत, आणि खाली ओरलचे मार्क आहेत। हे मार्क भरल्यानंतर खाली सबमिट बटनावर ओके करायचं आहे। तर सक्सेसफुली सेव, आता दोन विद्यार्थ्याचे गुण भरलेले आहेत। आता सिलेक्ट स्टुडंटमध्ये ओके केल्यावर एकच विद्यार्थी दिसेल, त्यासुद्धा विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत। शेवटच्या म्हणजे तिसऱ्या विद्यार्थ्याचे मी गुण भरत आहे, आणि आता भरल्यानंतर सबमिट या बटनावर ओके करत आहे। मी ओके केलं आहे, तर पहा मित्रांनो आता खाली तीनही विद्यार्थ्याचे गुण भरलेले दिसतील आपल्याला। तर आता मी फर्स्ट लँग्वेजचे गुण भरलेले आहेत, तर याच पद्धतीने गणिताचे सुद्धा गुण आपल्याला भरायचे आहेत। तर सर्वात पहिले फिल मार्क्सवर जायचं, फिल मार्क्सवर गेल्यानंतर जे डाव्या बाजूला एक्झाम अटेंडन्स आहे त्यावर ओके करायचं। ओके केल्यानंतर एक्झाम टाईप म्हणजे आपल्याला समेटिवचे मार्क भरायचे आहेत, तर समेटिव वन निवडणार आपण। त्यानंतर विषय आहे मॅथमॅटिक्स, आता गणिताचे भरणार आहे। त्यानंतर स्टँडर्ड आहे, सेकंड स्टँडर्ड आणि डिव्हिजन एक आहे। आता फिल स्टुडंट अटेंडन्स, फक्त गैरहजर विद्यार्थ्यांवर टिक मार्क करायचं आहे। तर या वर्गामध्ये कुणीही गैरहजर नाही आहे, त्यामुळे मी सबमिट केलं आहे। तर आता उजव्या बाजूला जे एक्झाम मार्क्स आहे त्यावर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर खाली व्ह्यू स्टुडंटवर ओके करायचं आहे। व्ह्यू स्टुडंटवर ओके केल्यानंतर बाजूला सिलेक्ट स्टुडंटवर ओके करायचं आहे, आणि एक विद्यार्थी निवडायचा आहे आणि त्याचे गुण भरायचे आहेत। त्याचे गुण भरल्यानंतर खाली सबमिटवर ओके करायचं आहे। एक विद्यार्थी झालेला आहे भरून मार्क, त्यानंतर सिलेक्ट स्टुडंटमधून दुसरा विद्यार्थी घ्यायचा, त्यानंतर त्याचे गुणसुद्धा भरायचे। सबमिट बटनावर ओके करायचं, यानंतर तिसरा विद्यार्थी सिलेक्ट स्टुडंट, यासुद्धा विद्यार्थ्याचे गुण भरायचे आहेत। आता सबमिट बटनावर ओके केलं आहे। तर अशा प्रकारे तीनही विद्यार्थ्याचे गणिताचे गुणसुद्धा मी भरलेले आहेत। तर मित्रांनो आता फिल मार्क्सचं या बटनाचं काम झालेलं आहे। तर आता आपल्याला खाली सिनकरिंग टू सर्व्हर जे लाल बटन आहे म्हणजे आपला डाटा वरती पाठवायचा आहे वेबसाईटकडे, तर त्यावर ओके करायचं आहे। तर थोडा वेळ हे प्रोसेस होण्यासाठी लागतो, तर आपण थांबायचं आहे। तर आपले गुण आता सक्सेसफुली वर गेलेले आहेत वेबसाईटवर। त्यानंतर
आपल्याला रिफ्रेश हे जे खाली चिन्ह दिलेलं आहे त्यावर ओके करायचं आहे. म्हणजे जे आपण गुण भरलेले आहेत ते आपल्या सिस्टीममध्ये दिसण्यासाठी रिफ्रेश बटन दाबायचं आहे. तर हे बटन आपण प्रेस केल्यानंतर प्रोसेस होईल आणि प्रोसेस झाल्यानंतर सक्सेसफुली रिफ्रेश म्हणजे यशस्वीरित्या रिफ्रेश झालेलं आहे. आता आपले गुण या रिपोर्ट्समध्ये दिसतील जे आपण भरलेले आहेत. तर पहिले आहे एक्झाम अटेंडन्स म्हणजे आपले किती विद्यार्थी हजर आहेत, किती गैरहजर आहेत हे या ठिकाणी दिसेल आपल्याला. आणि त्या विद्यार्थ्याचे गुणसुद्धा त्या निळ्या अंकावर ओके केल्यावर दिसतील. तर आपल्याला एक्झाम अटेंडन्समध्येच या आकड्यावर ओके केलं की त्याचे खाली किती गुण पडलेले आहेत ते आपल्याला दिसतील. यामध्ये आपण गुण पाहू शकतो किती गुण भरलेले आहेत. तर मित्रांनो, रिफ्रेश या बटणाच्या बाजूला एक लाल कलरचं आय बटन आहे, त्यावर ओके केल्यानंतर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्णपणे कशी करायची याची विस्तृत माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महास्टुडंट ॲप हे फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये प्रत्यक्ष गुण कसे भरायचे याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अधिक असेच व्हिडिओ मिळवायचे असतील तर माझे MH स्कूल टीचर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.